नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहे फोडणीचं दही. एकदम वेगळं आहे, टेस्टी आहे आणि आपण कधी करू दही असेल तर नक्की करून खाऊ शकतो असं आहे. तर बघूया फोडणीचं दही कसं बनवायचं. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा आणि माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा. तर बनवूया आपण आता फोडणीचं दही. आज आपण बनवत आहे फोडणीचं दही. एकदम सोपं आहे आणि कधी करून खाऊ शकतो असं आहे. तर बघूया हे फोडणीचं दही कसं बनवायचं. फोडणीचं दही करण्यासाठी आपल्याला लागेल दही. दही मी 2 कप दही घेतलेलं आहे. आपण रेग्युलर जे घरी घालतो दही ते आहे हे. 1 कांदा घेतलेला आहे, छोटा कांदा आहे हा, बारीक चिरून घेतला आहे. आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून जिरं, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1/2 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. मीठ चवीनुसार वापरणार आहोत. आणि सर्वप्रथम आपण दही फेटून घेऊया. दही हलक्या हाताने आपण फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे ते एकसारखं होईल. दही फेटून घेतलं आहे आपण आणि आता आपण त्याची फोडणी करायला घेऊया. कढई तापत ठेवली आपण दहीची फोडणी करण्यासाठी. आणि त्याच्यात तेल घालणार आहे मी. तेल तापलं आहे, त्याच्यात हे जिरं आहे ते फोडणीला घालणार आहे. जिरं छान तळतळलं पाहिजे. जिरं तळतळलं आहे, मध्यम आचार आपल्याला हे करायचं आहे. हिंग घालूया. आणि या 2 लाल सुक्या मिरच्या. कढीपत्ता घालणार आहोत आपण फोडणीला. आणि आता हा कांदा. कांदा घातल्यानंतर आपण त्याला परतून घ्यायचं आहे. फक्त छान थोडासा गुलाबी रंगावर आपल्याला परतायचा आहे, करपला नाही पाहिजे तो. कांदा छान मऊ झाला आहे. आता घालूया आपण ही आलं लसूण पेस्ट. तीही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि आता आपण गॅस मंद करून सुखे मसाले घालणार आहोत. हळद, धना पावडर, गरम मसाला पावडर, काश्मीरी मिरची पावडर, हे आपल्याला मंद आचेवर परतून घेऊया. आणि आता आपण घालणार आहोत मीठ. चवीप्रमाणे घालायचं आहे. परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. परतून झालं आहे, गॅस बंद करणार आहे मी. आणि ह्याच्यात अगदी 1/2 चमचा मी साखर घालणार आहे, थोडीशी. हे परतून घ्यायचं आहे. गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला दही घालायचं आहे. आणि हे दही घालून घेऊया आपण ह्याच्यात. दही घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं दही फाटलं नाही पाहिजे. दही मिक्स करून झालं आहे आपलं. परत गॅस चालू करणार आहे मी आणि मंद आचेवर 1 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं याला उकळ आली पाहिजे, दही फाटलं नाही पाहिजे मात्र. तर अगदी मंद आचेवर आपण हे 1 मिनिट शिजवून घेणार आहोत दही. गॅस बंद करणार आहोत आपण आता, कारण आपलं दही छान झालेलं आहे. फोडणीचं दही तयार आहे आणि याला आपण गरमागरम सर्व करायचं आहे. आता गरमागरम आपल्याला हे फोडणीचं दही घ्यायचं आहे. तयार आहे आपलं फोडणीचं दही. एकदम मस्त झालेलं आहे आणि एकदम छान लागतं. नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये माझी रेसिपी शेअर पण जरूर करा.
तयार आहे आपलं फोडणीचं दही, एकदम मस्त झालेलं आहे, अगदी टेस्टी आहे. नक्की करून बघा, वेगळी रेसिपी करायला नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा, असा सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा, माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.